ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पास रेस्क्यू फोर्स महापूर आपत्तीच्या वेळी मदतीस सज्ज, कार्यकारी अध्यक्ष अभिजित चव्हाण यांची माहिती। शिरोळ, हातकणंगले, कागल, चंदगड, आजरा, गडिंग्लज, गारगोटी, राधानगरी, चिकोडी तालुक्यातील 450 पास रेस्क्यू फोर्सचे स्वयंसेवक पूर परिस्थितीमध्ये काम करण्यास सज्ज असल्याचं कार्यकारी अध्यक्ष अभिजित चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, कोल्हापूर 2019 महापुरात शिरोळ कडिंगला सर्वाधिक 9000 लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढणारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी संलग्नित असणारी आणि जिल्ह्यातील सर्वात तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणारी संस्था असून शिरोळ तालुक्यातील पुराच्या वेळी थर्मल ड्रोन, साधे ड्रोन्स आणि GPS द्वारे बोटीचे मार्ग निश्चित करण्यात आले असून त्याद्वारे कमीत कमी वेळेत कुठेही बोटींना पोहोचवण्याकरिता हे बोट मार्ग बोट चालवणाऱ्या ऑपरेटरच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसेच तालुक्यातील जुन्या बोटी पंक्चर काढून इंजिन दुरुस्त करून देण्यात आली असून यासाठी एक वेगळे पथक तयार करण्यात आले आहे, जे कोठेही जाऊन बंद पडलेल्या व पंक्चर बोटी वाहने दुरुस्त करतील। तसेच जलद संदेश वाहनासाठी 30 हॉकी टॉकी सेट उपलब्ध असतील। याशिवाय ड्रोन, DGPS, लाइफ जॉकेट, वूड कटर, हँड वूड कटर, गिर्यारोहणातील सर्व साहित्य सुद्धा सज्ज ठेवण्यात आले आहे। संस्थेची वन्यजीव पकडण्यासाठी 25 जणांचे पथक तयार करण्यात आले आहे। साप मगर पकडण्याचे चिमटे, बॅग्स, प्रथमोपचार साहित्य, पशु वैद्यकीय डॉक्टर सहित उपलब्ध असेल। तसेच 10 डॉक्टर स्वयंसेवक प्रत्येक बोटीच्या पथकासोबत सज्ज करण्यात आलं असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं। महानकरी न्यूज साठी ऋषिकेश बावचे, कुरुंदवाड़।